पुढे आपण जर गेलो गोव्यामध्ये तर गोव्यामध्ये बघा काटे की टक्कर आहे हे नेहमीच होतं. गोव्यामध्ये कधीच कुठल्या एका पक्षाच्या पाठीमागं जनता उभी राहिली असं पाहायला मिळत नाही. यावेळेला पहिल्यांदाच गोव्यात एंट्री मारलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला 2 जागांवरती आघाडी मिळताना दिसते. याचं सगळं प्लॅनिंग जे राजकीय चाणक्य मानले जातात प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींबरोबर गोव्यात जाऊन केलेलं होतं आणि त्या खालोखाल आम आदमी पक्षाला काही प्रतिसाद मिळेल पाठिंबा मिळेल जनतेचा असं वाटत होतं. मात्र अजूनही आम आदमी पक्षाने काही खातं खोललं आहे किंवा त्यांच्या खात्यामध्ये काही जमा झालं आहे असं तरी दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा जो महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष आहे गोव्यातला हा नेहमीच घोडेबाजारामध्ये सरस असतो. गोव्यातल्या सत्ताकारणामध्ये सत्ता स्थापनेच्या वेळेस अजूनही महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाला जागा आणि त्याची आघाडी याच्यामध्ये कुठलंही पुढचं पाऊल टाकता आलेलं नाही आहे असं हे आत्ता साधारणतः पहिले कल आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.